KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. सध्या सातारा जिल्ह्यामध्ये भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. कराड दक्षिण मतदार संघामध्ये देखील काही गावांमध्ये दुष्काळ असून पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. कराड दक्षिण मतदार संघातील अशा 16 गावांना माननीय आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या वतीनं सोखर्जातून दररोज पिण्याचे पाणी मोफतपणे पुरवण्यात येत आहे. पाहूया केएमएस न्यूजचा खास रिपोर्ट. सध्या महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला आहे. मात्र कराड तालुक्याला कृष्णा आणि कोयना नदीमुळे दुष्काळाच्या झळा तशा बसत नाहीत. मात्र कराड दक्षिण मतदारसंघातील उंडाळे तसेच कोळी विभागातील काही गावात भीषण पाणी टंचाई असून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण फिरावं लागत आहे. लोकांचे पिण्याच्या पाण्यासाठी होणारे हाल पाहून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे देवस्थान समितीचे अध्यक्ष माननीय आमदार अतुलबाबा भोसले यांनी स्वखर्चाने या 16 गावांना पिण्याच्या पाण्याचं मोफत पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आणि दररोज या गावांना पिण्याचे पाणी अगदी मोफत पुरवण्यात येत आहे. गेल्या 2 वर्षापासून पाणी टंचाईच्या काळात या 16 गावांना दररोज मोफत पिण्याचे पाणी पुरवले जाते. येळगाव परिसरातील विठ्ठलवाडी, जिंती, येवती, घराळवाडी, बुरवशी, मुठ्ठलवाडी, ओंडोशी, थोरातमळा यासह कोळी विभागातील बामनवाडी, वानरवाडी, शिंदेवाडी, चाळकेवाडी, घराळवाडी, करपेवाडी यासह विविध 16 गावांना माननीय आमदार अतुलबाबा भोसले युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून दररोज मोफत पिण्याचे पाणी पुरवण्यात येते. माननीय आमदार अतुलबाबा भोसले यांनी पिण्याच्या पाण्याची सोय मोफत केल्यानं या भागातील नागरिक विशेषतः महिला वर्ग त्यांना धन्यवाद देत आहे. मे महिना असल्यामुळं आमच्या गावी पाणी नसतं. आता अतुलबाबांनी पाण्याची पिण्याची सोय केल्यामुळे आमचा प्रश्न मिटलेला आहे पिण्याचा. त्याच्यामुळे त्यांचे धन्यवाद. अतुलबाबांनी टँकरची सोय केल्यामुळे आम्हाला पाण्याची सोय झाली. पाणी येतच नाही नळाला अजिबात. आता हे मे महिना आमच्या नळासने अजिबात पाणी येत नाही. मे महिन्यामध्ये विठ्ठलवाडी आमच्या गावामध्ये पाण्याचा जास्त प्रॉब्लेम होतो. पाणी प्यायला सुद्धा म्हणजे प्यायला एकदम कमी पडतो आणि लोकांना बाहेर वणवण करून विहिरीवरती जाऊन त्यांना पाणी भरावं लागतं. अतुलबाबांनी आमच्या गावचा पाण्याचा प्रश्न टँकर पाठवून मिटवला. गावच्या वतीनं त्यांचं उपकार कधीसुद्धा आमचे गाव विसरलं नाही. त्यांचे आभार आहे. डोंगरमाळात वसलेल्या विविध वाड्यावस्त्यावर जाऊन देखील हे पाणी अतुलबाबा भोसले युवा प्रतिष्ठानच्या वतीनं मोफत वाटले जाते. पाण्याचा टँकर आलेला दिसल्यानंतर महिला पुरुषांच्या बरोबरच लहान मुले देखील पाणी घेण्यासाठी हातामध्ये भांडी घेऊन पळत येतानाचं विदारक चित्र दिसतं. अर्धा अर्धा तास पाणी हपसून देखील बोरला पाणी येत नसल्यानं या वाडी वस्तीवरील लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. मात्र माननीय आमदार अतुलबाबा भोसले यांनी पिण्याच्या पाण्याची मोफत सोय केल्यानं या नागरिकांची मोठीच गैरसोय दूर झाली असून त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान दिसत आहे. पाण्याची व्यवस्था आम्हाला नाही. पाणी बोरला निघत नाही, ओढत नाही. आम्हा पाणी ओढून ओढून आमच्या पोटात दुखत एवढी कळशी पाण्याची निघना. ही टँकरचं पाणी अतुलबाबामुळं आम्हाला मिळालं. गैरसोय असल्यामुळं माळाला बोर झालेले आहेत पण त्यांना पाणी नाही. म्हातारी माणसं पोरंबाळ सगळी वरतात पण ओढत नाही पाणी. तर बाबांनी हे टँकर पाठवल्यामुळं आमची थोडीशी पाण्याची सोय चांगली झाली. अशीच असं सहकार्य बाबांनी पुढं करावं अशी आमची विनंती सगळी. आमच्या गावात पाण्याचं म्हणजे आम्ही एकतर इकडे माळाला राहणार आहे आणि इथं वस्ती जवळजवळ 200-225 आमची घरं आहेत. ते अशी विस्कटून आहेत सगळी आणि एक 2 बोर मारलेल्या आहेत त्या ग्रामपंचायतीनं. त्या ग्रामपंचायतीनं ज्या बोर मारल्या त्या आता उन्हाळ्यात आम्हाला त्या पाण्याची टंचाई जाणवते. आणि एकतर आमची गडी माणसं कोण घरी नसते ती. आम्ही कामाला याला कुठेतरी शेतीला याला जातो. आमच्या घरात बायका मुलं असते ती त्या बोरला ती पाणी येत नाही. आणि आम्ही सध्या ही पाणी अतुलबाबांनी जे आम्हाला टँकरचा पाणी पुरवठा जे केलेला आहे ती खरं म्हणजे आमच्यासाठी भाग्यच आहे आणि आम्ही त्यांचा ऋणी आहे. आमच्या पाण्याची सोय झाली. अतुलबाबांनी हे टँकर आमच्या दारात आणला त्यामुळं स्वच्छ पाणी आम्हाला प्यायला मिळालं आणि आम्हाला ते टँकर बघून आनंद झालेला आहे. तर सगळ्यांनी असंच
उन्हाळा संपस्तोर तरी आम्हाला हे पाणी इथं आणून शिने आपलं पुरवाव हीच आमची अपेक्षा आहे. अतुल बाबांनी चांगलं केलं या आणि आम्हाला आनंद झाला हे पाणी इथं आणलं की. KMS News आपलं कराड आपला आवाज.